महोदय माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी राजकारणामध्ये जो सामाजिक अभियंत्रिकेचा प्रयोग सुरू केलेला आहे तो खरंतर अतिशय नावारूपाला आकाराला येत आहे आणि त्या प्रयोगाला प्रतिसाद म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही जे पदाधिकाऱ्यांचे आज मुलाखती घेतल्या होत्या वेगवेगळ्या पदासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीला आणि याच्यातून महाराष्ट्राचं सत्ताकारण बदलणार आहे. आजच्या मुलाखतीसाठी आम्ही आदरणीय आमचे पंडितरावजी तुपे ज्यांना लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवलेले डॉक्टर शरदचंद्रजी वानखेडे साहेब ॲडव्होकेट तायडे साहेब आणि मी स्वतः आम्ही चौघांनी खरं तर या ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि लोकांनी अतिशय उत्साहात मुलाखती दिल्या आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले. म्हणजे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग अतिशय यशस्वी ठिकाणी वाटचाल करत आहे. ही महाराष्ट्रासाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी आहे. जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या 7 विधानसभेचं आज वंचित बहुजन आघाडीच्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. तर लोकांनी स्वतःहून या ठिकाणी आले आणि काम करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे आणि त्यातही जो समाज ओबीसीतला असेल, बीजेपी असेल, भटका असेल, छोटा असेल, मायक्रो ओबीसी असेल अशा अनेक लोकांनी आज मुलाखती दिलेल्या सगळ्याची किंमत किती आहे. आमच्याकडे कोणत्याही फॉर्मच्यासाठी 1 पैसाही घेतला जात नाही आणि निःशुल्क आहे, कोणतीही फीस नाही आणि कोणत्याही प्रकारचा आम्ही चार्जेस त्याच्यासाठी घेत नाही. आता पदं जी आहेत अध्यक्षापासून जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यानंतर शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, संघटक अशा प्रत्येक विधानसभा धर्तीवर आम्ही हे मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज 124 लोकांनी आज औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या 7 विधानसभेचं आज वंचित बहुजन आघाडीच्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. मला सांगायला आनंद होईल की एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आजच्या या मुलाखतीसाठी दिलेला आहे. आता मुलाखती या फक्त पदं वाटण्यासाठी नसून तर लोकांनी स्वतःहून या ठिकाणी आलेत आणि काम करण्यासाठी इच्छुक असल्यामुळे आणि त्यातही जो समाज ओबीसीतला असेल, रिजंटी असेल, भटका असेल, छोटा असेल, मायक्रो ओबीसी असेल अशा अनेक लोकांनी आज मुलाखती दिलेल्या. सर फॉर्मची किंमत किती आहे? आमच्याकडे कोणत्याही फॉर्मच्यासाठी 1 पैसाही घेतला जात नाही आणि निःशुल्क आहे, कोणतीही फीस नाही आणि कोणत्याही प्रकारचा आम्ही चार्जेस त्याच्यासाठी घेत नाही. आता पदं जी आहेत तर अध्यक्षापासून जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यानंतर शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, संघटक अशा प्रत्येक विधानसभा धर्तीवर आम्ही हे मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज 124 लोकांनी मुलाखती या ठिकाणी दिली.